पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला 26 मे रोजी 9 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने लेट्सअप मराठीने मोदींच्या गेल्या 9 वर्षातल्या कारकिर्दीवर खास सिरीज सुरू केली आहे. आज मी तुमच्यासमोर या सिरीजमधील तिसरा विषय मांडणार आहे. आणि आजचा विषय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे 9 सहकारी. नमस्कार, मी सौरभ, आपण पाहत आहात लेट्सअप मराठी. आज आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विशेष 9 सहकाऱ्यांविषयी जाणून घेणार आहोत. आणि यातील पहिले नाव म्हणजे अर्थातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह होय. अमित शाह हे पहाडासारखे मोदींच्या पाठीमागे उभे राहिले आहेत. त्यांच्या प्रत्येक निर्णयामध्ये अमित शाह हे महत्त्वाच्या भूमिकेत राहिले आहेत. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना अमित शाह यांनी मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये सुद्धा काम केलेले. अनेक कठीण प्रसंगी शाह यांनी मोदींना साथ दिली आहे. यानंतर 2014 साली मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार असताना त्यांच्यावर उत्तर प्रदेश सारख्या राज्याची जबाबदारी देण्यात आली होती. त्या निवडणुकीत भाजपने 80 पैकी तब्बल 71 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर 2019 साली अमित शाह यांनी लोकसभा निवडणूक लढवली व ते थेट देशाचे गृहमंत्री झाले. यानंतर अभूतपूर्व असे 370 कलम हटवण्याचे काम त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण झाले. त्यामुळे मोदींच्या या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करण्याचे काम शाह यांनी केल्याचे दिसते आहे. यानंतर मोदींचे दुसरे प्रमुख सहकारी म्हणजे JP अर्थात जगत प्रकाश नड्डा होय. नड्डा हे सध्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. अमित शहा नंतर नड्डांच्या गळ्यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ पडली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याआधी नड्डा हे मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये काम करत होते. त्यांच्याकडे केंद्रीय आरोग्य व परिवार कल्याण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. 20 जानेवारी 2020 पासून त्यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. यापूर्वी June 2019 ते January 2020 या काळात ते भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष होते. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपच्या पक्षाची धुरा ही नड्डा यांच्याच खांद्यावर राहणार आहे. मोदींचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे आणखी एक नाव म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे अध्यक्ष अजित डोवाल होय. 1999 च्या कंदहार विमान अपहरणाच्या वेळी अजित डोवाल हे ऑपरेशन ब्लॅक थंडरमध्ये दहशतवाद्यांशी वाटाघाटी करणारे मुख्य अधिकारी होते. अजित डोवाल हे 33 वर्ष उत्तर पूर्व जम्मू काश्मीर आणि पंजाबमध्ये गुप्तहेर म्हणून कार्यरत होते. 2015 मध्ये मणिपूरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर म्यानमारच्या सीमेत घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक ऑपरेशनचे ते प्रमुख नियोजक होते. January 2016 मध्ये पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा काउंटर ऑपरेशनचे यशस्वी नेतृत्व डोवाल यांनी केले. संरक्षण मंत्री असोत की गृहमंत्री असोत किंवा पंतप्रधान असोत, सर्वांचा डोवाल यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांना दिलेल्या कामाचे गांभीर्य समजते व त्यांचा सल्ला सर्वोत्तम आहे असे मत IBचे माजी प्रमुख अरुण भगत यांनी व्यक्त केले आहे. यानंतर मोदींच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी आणखी एक महत्त्वाचे आणि सध्याच्या काळातील चर्चेत असलेले नाव म्हणजे SJYSHANKAR होय. जयशंकर हे भारतीय मुत्सद्दी आणि राजकारणी असून 31 मे 2019 पासून भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आहेत. जयशंकर 2009 ते 2013 पर्यंत चीनमध्ये तर 2014 ते 2015 मध्ये युनायटेड स्टेट्स अमेरिका येथे राजदूत होते. भारत अमेरिका
नागरी आण्विक कराराच्या वाटाघाटीमध्ये जयशंकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जयशंकर यांची काही विधाने ही सोशल मीडियावर सध्या चांगलीच व्हायरल होत आहेत. त्यांनी पाकिस्तान तसेच युरोपियन देशातील पत्रकारांना सडेतोड उत्तर दिल्याने सोशल मीडियावर त्यांचे रील्स तुफान व्हायरल होत आहेत. तरुणाईमध्ये त्यांच्या या वक्तव्याची सध्या क्रेज तयार झालेली दिसून येत आहे. यानंतर मोदींचे निकटवर्तीय म्हणून अश्विनी वैष्णव यांचे नाव घेतले जाते. अश्विनी वैष्णव हे राजस्थानमधील जोधपुरचे रहिवासी आहेत. 1994 बॅचचे IAS अधिकारी अश्विनी वैष्णव त्यांनी जय नारायण व्यास विद्यापीठातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. यानंतर IIT कानपूरमधून त्यांनी MTech पूर्ण केले आहे. अमेरिकेतील पेनेसलेव्हन या विद्यापीठातून त्यांनी फायनान्समध्ये MBA केले आहे. 8 जुलै 2021 पासून भारताचे रेल्वे दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री म्हणून ते काम पाहत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचे डिझाईन ते पुढील सर्व काम करण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. यानंतर आणखी एक प्रमुख नाव म्हणजे UP केडरचे IAS अधिकारी नृपेंद्र मिश्रा होय. नृपेंद्र मिश्रा पंतप्रधान मोदी यांचे प्रधान सचिव होते. सध्या ते श्रीराम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष आहेत. 2014 जेव्हा भाजपने बहुमताने सरकार स्थापन केले तेव्हा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यापूर्वीच नरेंद्र मोदी आपल्या टीमसाठी नवरत्न शोधू लागले होते. पंतप्रधान पदाच्या प्रधान सचिव पदासाठी त्यांना असा कर्तबगार अधिकारी हवा होता ज्याला केंद्रात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव तर आहेच पण छातीवर डागही नाही. यासोबतच अधिकाऱ्याला उत्तर प्रदेशची पूर्ण माहिती असावी त्यामुळे मोदींनी नृपेंद्र शर्मा यांची नियुक्ती केली. त्यांनी त्यांच्या कामाने पंतप्रधान मोदींचा विश्वास संपादन केला आणि 2019 त्यांची पुन्हा पंतप्रधान पदाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती झाली. यानंतर मोदींचे आणखी एक जवळचे नाव म्हणजे PK अर्थात प्रमोद कुमार मिश्रा होय. प्रमोद कुमार मिश्रा हे मोदींच्या जवळच्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांची 11 सप्टेंबर 2019 रोजी प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. प्रधान सचिव म्हणून नियुक्त झालेले मिश्रा आणि पंतप्रधान मोदी यांनी गुजरातमध्ये एकत्र काम केलेले आहे. मिश्रा यांनी मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबतही काम केलेले आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून मिश्रा हे काम विहित वेळेत कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी ओळखले जातात. यासह मोदींचे आणखी एक जवळचे नाव म्हणजे अमिताभ कांत होय. अमिताभ कांत हे नीती आयोगाचे दुसरे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 सत्तेत आल्यानंतर नियोजन आयोग बरखास्त करून त्याच्या जागी नीती आयोगाची स्थापना केली. या आयोगाचे अध्यक्ष म्हणून अमिताभ कांत यांनी काम पाहिले. यासह G20 परिषदेच्या पूर्णकालीन शेर्पासाठी अमिताभ कांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका प्रकारे या कार्यक्रमासंदर्भात देशातील सर्व एजन्सी आणि परदेशी एजन्सीज यांच्यात समन्वय साधण्याचे मुख्य काम शेर्पा करत असतात. या यादीतील शेवटचे व महत्त्वाचे नाव म्हणजे AK शर्मा होय. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना AK शर्मा यांनी 2001 ते 2013 या काळात त्यांच्यासोबत काम केले आहे. शर्मा यांची मोदींच्या सर्वात विश्वासू अधिकाऱ्यांमध्ये गणना होते. मोदी मुख्यमंत्री असताना ते सचिवालयात राहिले आणि तेथे विशेष सचिव ते प्रधान सचिवापर्यंतचे काम त्यांनी केले. टाटा नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये आणण्यात AK शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते.
गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यातही त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. मोदी पंतप्रधान झाल्यावर AK शर्मा ही गुजरातमधून प्रतिनियुक्तीवर PMO मध्ये आले, त्यांना सहसचिव करण्यात आले. 2017 मध्ये त्यांना अतिरिक्त सचिव बनवण्यात आले. सध्या ते भारतीय जनता पक्षामध्ये असून उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या सरकारमध्ये ते मंत्री आहेत. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून सांगा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व लेट्सअपला फॉलो करायला विसरू नका. असेच नवनवीन विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा लेट्सअप मराठी.